हाय सद्गुरू मी चेतन भगत माझा प्रश्न असा आहे जो मला माझ्या प्रेरणादायी भाषणांमध्ये खूपदा विचारला जातो की मी स्वतःला पुन्हा प्रेरित कसं करावं अपयश विसरून पुन्हा ध्येयाकडे कशी वाटचाल करावी जेव्हा कधी अपयश आलेलं असतं किंवा मा कुणी मला नाव उमेद करतं किंवा मा मला पाहिजे तसं होत नसतं किंवा घडायला खूप ला ला वेळ लागत असतो अशावेळी मी स्वतःला पुन्हा कसं प्रेरित करावं नमस्कार चेतन आपल्याला हे कळायला हवं की जर आपण स्वतःला प्रेरित केलं किंवा दुसऱ्याकडून प्रेरित झालो तर कायम असं कोणीतरी असेल जे आपल्याला नाउमेद करतील जर कुठली गोष्ट उभारी देऊ शकते तर एखादी गोष्ट खालीही पाडू शकते प्रेरणा म्हणजे मुळात तुम्ही तुमच्याबद्दल निर्माण केलेला फाजील आत्मविश्वास काय एखाद्याला आत्मविश्वासाची गरज भासते कारण मुळात विचारांची आवश्यक स्पष्टता नसते जिथे स्पष्टतेची कमी असते तिथेच आपण आत्मविश्वास शोधतो जिथे सगळं स्वच्छ दिसतं तिथे तुम्हाला आत्मविश्वास लागत नाही जर मी तुम्हाला इथून चालायला सांगितलं जिथे व्यवस्थित उजेड आहे कुणाला इथे चालायला आत्मविश्वासाची गरज नाही पण जर तुम्ही कोणाला चालायला सांगितलं काळो काथून तर अचानक त्यांना आत्मविश्वास पाहिजे असतो कारण स्पष्ट दिसत नसतं म्हणून लोकांना वाटायला लागलंय की आत्मविश्वास हा स्पष्टतेला पर्याय ठरू शकतो स्पष्टतेसाठी पर्यायी दुसरं असं काही नाही आहे आपण जर आपल्या आयुष्यात स्पष्टता आणण्यासाठी प्रयत्न केले नाहीत जर आपण आपलं आयुष्य खोट्या आत्मविश्वासावर जगायचा प्रयत्न केला तर नेहमी कोणीतरी त्याला टाचणी लावून तो खाली आणेल किंवा जीवनातल्या परिस्थिती तर तसं करतीलच हे म्हणजे असं आहे समजा तुम्ही बाहेर आहात आणि कोणीतरी तुम्हाला सांगितलं की तुम्ही जगातली सगळ्यात अद्भुत व्यक्ती तुम्ही आहात आणि तुम्ही सातव्या का कुठल्या आसमंतात आहात तुम्ही घरी आलात आणि घरचे लोक तुम्हाला तुमची खरी ओळख सांगतात आणि पुफ तुमचा फुगा फुटून जातो तर हे फार महत्त्वाचं आहे की प्रत्येक माणसानं आपल्या आयुष्यात स्पष्टता आणण्यासाठी झटावं जीवनाच्या प्रत्येक पैलूबाबत जर आपण आत्मविश्वासाच्या जोरावर जगणार असू जो परिस्थितींमुळे किंवा लोकांमुळे किंवा शर्यतीत शेवटी काय मिळणार आहे या विचारानं येत असेल तर तुमचा कायमच भ्रमनिराश होईल दिस इज नॉट अ सबस्टिट्यूट फॉर क्लॅरिटी हा काही स्पष्टतेसाठी पर्याय नाही आहे फक्त स्पष्टता असेल तरच तुम्ही सहजपणे चालू शकता जर आपल्याला आपल्या आयुष्यातून सहजपणे जायचं असेल तर स्पष्टतेची गरज आहेच आणि स्पष्टता काय तुम्हाला भेट मिळून मिळत नाही ती मिळवण्यासाठी मेहनत करावी लागते यासाठी एक परिपूर्ण प्रणाली आहे स्पष्टता आणण्यासाठी पण आपली शैक्षणिक व्यवस्था नुसताच माहितीचा भडीमार करणारी असल्यामुळे आपल्याला आत्मविश्वासावर जगावं लागतं आहे पण समजा आपल्या शिक्षण व्यवस्थेनं आपली, आपली जाणीव विस्तारण्यावर भर दिला असता तर नक्कीच आपल्यापाशी स्पष्टता आली असती हे फार महत्त्वाचं आहे की एक माणूस म्हणून तुम्ही तुमच्या आयुष्यात स्पष्टता आणण्यासाठी झटावं